मुलांनो, मागील तासाला आपण इयत्ता 6वीमध्ये व्याकरणाचा विभाग यामध्ये नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार, त्यानंतर पान नंबर 91 नाम अधोरेखित करण्यासाठी जी वाक्य दिली होती त्या वाक्यांचा आपण अभ्यास केला. त्यानंतर मी तुम्हाला एक होमवर्क सांगितला होता, खालील जागेत पुस्तकात आलेली 25 नामे शोधून लिहा. तुम्ही मला व्हॉट्सॲपवर 25 नामे शोधून लिहून पाठवलेली नाहीत. तो होमवर्क पूर्ण करायचा आहे, त्याच्यासाठी मार्क आहेत. त्यानंतर सर्वनाम म्हणजे काय, सर्वनामाची माहिती घेतली. आणि आज आपण त्यानंतर विशेषण, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात, सर्वनामाची माहिती घेतली, उदाहरणे घेतली. त्यानंतर विशेषण, या ठिकाणी पान नंबर 94 नामाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. जसे उंच, सुंदर, आकर्षक, हे झाड, मोठे, हिरवेगार, डेरेदार, हे या झाडाला विशेषणं लावलेली आहेत. तशीच विशेषणे तुम्ही पान नंबर 95 जे घराचं चित्र दिले ना, आणि त्यासमोर मोठी झाड आहे, त्या घराला आणि झाडाला विशेषणे लावून मला तुम्ही होमवर्कच्या माध्यमातून पूर्ण करून पाठवायची होती वाक्य. आणखीन पाठवलेली नाहीत, त्यासाठी मार्क आहेत. लवकरात लवकर होमवर्क रूपी विशेषण, नाम, सर्वनाम याची उदाहरणे लिहून पाठवा. त्यानंतर आज आपण इयत्ता 6वीमध्ये पान नंबर 96 जे क्रियापद आहे त्या क्रियापदाची माहिती घेऊ. पान नंबर 96 काही व्याख्या क्रियापदाची दिली आहे. क्रियेचा बोध करून देऊन वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये क्रियेचा बोध होतो आणि ते वाक्य क्रियापदाचा वापर करून अर्थपूर्ण होतं, वाक्य पूर्ण केलं जातं, अशा शब्दांना क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ महेश, अरे सुधीर, महेश अरे सुधीर इकडं ये ना, सुधीर काय रे काय झाले, महेश अरे तुला एक गंमत दाखवतो, सुधीर कुठे कुठे लवकर दाखव, महेश हे बघ पक्ष्यांचे रंगीत पीस, सुधीर किती छान तुला कुठे सापडले, महेश अरे आज आमच्या बागेत एक वेगळाच पक्षी आला होता. थोडक्यात या ठिकाणी जे संवादाची वाक्य दिली आहेत ती वाक्य क्रियापदाने पूर्ण केलेली आहेत. क्रियापद जेव्हा पूर्ण लिहिले जाते, वाक्यामध्ये लिहिले जाते, वाचले जाते, त्यावेळेस ते वाक्य पूर्ण होते, अर्थपूर्ण होते. म्हणून क्रियापदाची व्याख्या, क्रियेचा बोध करून देऊन वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. क्रियापदामुळे वाक्याचा अर्थ नीट पूर्ण होतो. म्हणून क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही, अशा वाक्यांना क्रियापदाचे शब्द म्हणतात, किंवा क्रियावाचक शब्द किंवा पद असे म्हणतात. त्यानंतर पान नंबर 97 क्रियापदाची वाक्य दिली आहेत. पहा, ही वाक्य क्रियापद घालून पूर्ण करायची आहे. मी पुस्तक लिहिले, मी पुस्तक वाचले, नेहमी सत्य बोलतो, मला 80% गुण मिळाले, हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले आहे, अभ्यास चांगला केला तर यश मिळते, आज दुपारीच पाऊस आला, झाडावर खूप पक्षी आहेत, आपले जवान बंदुकीच्या गोळ्या छातीवर झेलतात, तो धावण्याच्या शर्यतीत पहिला आला, मी उद्या गावाला जाणार, या ठिकाणी लिहिले, बोलतो, मिळाले, गायले आहे, केला, मिळणार, आला, आहेत, झेलतात, तो धावण्याच्या शर्यतीत पहिला आला, मी उद्या गावाला जाणार, हे सगळे क्रियापद आहेत. आणि हे क्रियापद लिहिल्यानंतरच वाक्य पूर्ण होते, याची माहिती आपण घेतलेलीच आहे. त्यानंतर पुढे आपण पान नंबर 98 जी व्याकरण चाचणी दिली ना, त्या चाचणीची माहिती घेऊ. यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ओळखून योग्य त्या रकान्यामध्ये
लिहायचं आहे. जसं नाम, या ठिकाणी नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद याचे चौकट दिले आहेत, रकाने दिले, त्या रकान्यामध्ये तो शब्द लिहायचा आहे. नाम गाय, पुस्तक, निळा, टोपी, हिमालय, मोर, पर्वत, ही सगळी नामाचे शब्द आहेत. सर्वनाम त्याला, तिने, आपण, तू, ते, त्याने, हा, हे सर्व सर्वनामाचे शब्द आहेत. विशेषण सुंदर, हिरवीगार, टुमदार, श्रीमंत, हसरी, मोठे. त्यानंतर क्रियापद झाले, पळून गेला, खेळू लागला, पाहिले, झोपला, बसला, उठला, हे सगळे क्रियापद आहेत. अशा तऱ्हेने मुलांना व्याकरणाच्या चाचणीमध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्याचे जे शब्द दिलेत ना एकत्रित, त्याचे वर्गीकरण करून त्या त्या चौकटीमध्ये आपण लिहिलेले आहेत. अशा तऱ्हेने मुलांना आपण आज व्याकरण चाचणी आणि क्रियापद, त्याचबरोबर नाम, सर्वनाम आणि विशेषण याची थोडक्यात माहिती घेतली. आणि हो, पुढील तासाला आपण मुले म्हणींचा जो संग्रह दिला आहे ना त्याची माहिती घेणार आहोत. थोडक्यात परत एकदा, नाम म्हणजे वस्तूला दिलेले नाव म्हणजे नाम, त्याचबरोबर एखादी व्यक्ती किंवा एखादे ठिकाण याला दिलेले नाव म्हणजे सुद्धा नामच होय. नामाचे प्रकार सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. त्यानंतर सर्वनाम, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात. आणि विशेषण, नामाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. क्रियापद, क्रियेचा बोध करून देऊन वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. अशा तऱ्हेने आज आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याची माहिती घेतली. पुढील तासाला आपण म्हणींचा संग्रह याची सविस्तर माहिती घेऊ. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद. आणि हो, आपली उद्या मराठीची युनिट टेस्ट आहे, त्यासाठी पाठ क्रमांक 4 आणि 5 या दोन पाठांची तयारी करायची आहे. आणि उद्याची उद्या प्रश्नपत्रिका सोडवून पाठवायची आहे. PDF स्वरूपामध्ये ही प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळेल नोटीस सेक्शनमधून, याची सूचना मी अगोदरच दिलेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात आपण.